लेबर ओके संपटक कर पाक जाय प्रधानमंत्री लाकडाच्या बोटिंग एक दुसरं डॉक्टर आणि लोखंडाच्या गेम सेपरेट जे लोखंडाच्या बोटी लागत नाही तर लाकडाच्या बोटी डॅमेज जातात म्हणजे लाकडाच्या बोटी सेपरेट डॉक्टर डिपॉझिट सर ते मॅनेजमेंट पण आमची कमिटी आहे तिथून आम्ही सगळे एलोकेट केले ओनली दॅट इज नॉट इम्प्लिमेंटेड आम्ही प्रत्येक वर्षासाठी ते एलोकेट करून देतो एक मणीस दोन उपयोग ना तुझे दोन चार मणीस देव खबर आहे अजून एक दोन मणीस देव आणि सगळे तुझी हंगासली बी तुका ऑपरेटिंग प्रोसिजर तुकाय ठरवचो पडतलो किती किती जायचं तो एकदा तो ठरेल ओके एक आयच्या दिसाच्या भीतर सगळे एस ओ पीज आणि सगळं रिपोर्ट सगळं रेडी करा आणि अकॉर्डिंग टू डेट विल सी आणि कोणाक किती सजेशन रे आता बोर्ड ओनर कोण ते कळे मरे तुमकां त्यांना मार फाईन त्यांना त्यांच्या लेबराक मेळटा काय ना ते तुम्ही दोघांनी ठरवपाक जाय पाच पाच लाख रुपये त्याच्या फॅमिलीकडे पावपाक जाय ओके विदीन 8 days चल त्यांची लायसन्स सस्पेंड कर तोपर्यंत 8 दिसांच्या भीतर पावपाक जाय कॉर्पस फंडातले 5-5 लाख रुपये पावपाक जाय नाल्यार तेंचे लायसन्स सस्पेंड कर तेंकां आनी वचोंक दिवं नाका बोटींत भितर घालूंक दिवपाचें ना बंद कर गरज ना विदीन 8 days जावपाक जाय आनी म्हाका दिले रिपोर्ट तेंचे कडेन पावले अकावंटार तेंच्या म्हाका विथ प्रूफ सबमीट करा कॉर्पस फंडूय बी आनी हेंय बी इंट्रस्ट घेयलो आनी खूद सायट इन्स्पेक्शन आयलो खूद तुवें चोयलां कितें जातलें तुका काळजांत ता आनी देव बरें सेकेंडली हांव हेल्थ डिपार्टमेंट आमचे बाळ्ळी प्लस चिंचणी हेल्थ प्रायमरी हेल्थ सेंटर प्लस सावथ गोवा तेमकां जे हांव कॉन्टेक्टान आसलो जे ट्रॅव्हलर्स ओनर्स इफेक्ट जाले सो तेमी सांगलां जे तिनूय प्रायमरी हेल्थ सेंटर प्लस तेमी मॅक्झिमम तेंकां हेल्प केलो म्हण सो तेमी लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चरान जायते तेमी काम केलें थोडे वर्सां कंट्रोल केलो म्हण तेकाय देव बरें करून हांवें डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसूय हांगा आयल्या शी वील ओवरऑल लुक डेट आफ्टर द हेल्थ बट एनवायरमेंट मिनिस्टर आसा तुमी सगळ्यांनी जे कितें लागता पळय न्ही यू कॅन कॉन्टेक्ट मीन वायल टू द एनवायरमेंट मिनिस्टर ऑल्सो बाकीच्या जेटीचेर कितें जो प्रॉब्लेम जाला पळय न्ही तोय ताच्या लक्षांत हाडून दिया सो दॅट ही वील मॉनिटर इच एंड एवरीथींग एंड हील सबमीट द रिपोर्ट बट सगळें काम जें आहा पळय न्ही मॅक्झिमम टू कॉम्पेन्सेशन आनी हेच्या 8 दिसांनी बट एन्क्रोचमेंट आनी बोटी काडप लिमीट इज 15 days नॉट मोर दॅन डॅट 15 दिसांच्या भितर तुज्यो बोटी स्क्रॅप आहा त्योय काडपाच्यो एन्क्रोचमेंटूय काडपाचो आनी 15 दिसांनी तुम्ही बोटीचें इनॉग्रेशन थरोवपाचें विदीन 15 days 8 तारीख आसा हय 8 तारीख कितली 11 बरोबर मरे 25 सप्टेंबराच्या पयलीं इनॉग्रेशन सगळ्यांक घेवन जावपाक जाय सगळें आनी क्लियर ऑफ करून जावपाक जाय बेस्ट इनॉग्रेशन नाका म्हाका आनी सांगला तशें थंय गाडी सोडपाची तें काम करपाचें तुमी ती गाडी सोडपाची सर ऑन बिहाफ ऑफ द कुटुंब बोट ऑनर्स फेडरेशन जी आमची दोन सोसायटी आनी बाकी सगळ्यां हांव तुमकां चडान चड देव बरें करूं म्हणटा कारण तुमी विदाउट इनवायटींग म्हणटा तशें सडनली जेन्ना दिसलें तुमकां हांगा येवपाची गरज आसा तुमी आयलें आनी खुबशे भुटकारांचे जे ग्रिव्हन्सीस आसा ते एक रिझोल्युशन रिझॉल्वा पर्यंत पावतले आणि जो आमचो फ्युचर एक बरो प्रोजेक्ट आहा की हांगाच्यान हे प्रॉब्लेम सॉल्व जावपा म्हणून पर्मनंटली सो हाजेरूय तुमी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला सो हांव सगळ्यांक बोटकाराच्या वतीन तुमकां काळजांतल्यान देव बरें करूं मुद्दाम सांगता इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बोटकार आनी सोसायटी आहा म्हणजे जे कितें जालां ताका तुमी रिस्पॉन्सिबल आसा तितके बोटकार आनी सोसायटी ह्या दोगांयनी फुल्ली कॉपरेट करपाक जाय म्हाजें सरळ म्हणणें आहा तुमच्या सोसायटीच्या अंडर जर हें चलता ताका त्या टॉयलेट क्लिनींग आनी आहा पळय न्ही रे ताका त्या लेबरांक पयशे दिवचे पडूंक जायना तुमीच तुमच्या सोसायटीच्यान ताका वन टायम भितर ठरया पर मंथ दिवपाचे सर आमी प्रोपोजल घातलेलो तुमच्या कडेन लास्ट इयर एजंटा कडे 1,25,000 दिले फीस घेतल्या आनी तेमी कितें जालें ते शेड घातले म्हणून आज पर्यंत कांय ना फोटयले तेमी आप एक काम करो उसका वो पहले देखो टॉयलेट मैनेजमेंट कौन कर रहा है अदरवाइज इनकी तरफ से यहाँ पे कुछ मैनेजमेंट किस तरह से हो सकता है टॉयलेट हो या क्लीनिनेस हो या बाकी मेंटेनेंस वो भी एक बार इनके बैठ के डिस्कस करो जो कुछ है कॉरेस्पॉन्डेंस तुम अच्छा सारे मरा डिटेल स्टडी कर कि जाते थे इन्क्लूडिंग सोसायटी थोड़ी जवाबदारी थी
बोट ओनर आणि सोसायटी फाल्यां सकाळी बरो ना जालो जाल्यार ताका अँबुलन्सीन घालून थंय कसो येयलो, किट आसा काय ना हे ते सगळे. आणि इतके सगळे जर आम्ही चेक केले न्ही सगळ्या डिपार्टमेंटान थोडेशे लक्ष दिले जर असे इन्सिडंट फुडें जावचे न्ही आणि हे जावपाक जाय. सुलभ मेंटेन करतात ते वॉट एव्हर द थिंग तसे मेंटेन करतात सर. हय ते तांकां एडिशनल टॉयलेट जाय आसत जाल्यार बायो टॉयलेट घालून जाय. तुका सांगलां हे काढून धरून बायो टॉयलेट घाल टायम बी परमनंट टॉयलेट करता म्हण आसा ते पैसे ते पे करून तांकां पे करून डायरेक्ट कॉरेस्पॉन्डन्स केल्ले वी वील इन्स्टॉल द लायट आम्ही ते क्लेनलीनेस झालं पण आता तू सगळे परमिशन दे म्हणून झालं. हा 15 दिवसांनी परत येतलो पण रे त्यांना मला सगळे ए टू झेड आणि विथ रायटिंग असतले त्यासाठी तुम्ही डेप्युटी कलेक्टर आणि फिशरीज या दोघांकडे करा. टुमॉरो वी विल आई विल कम हियर बाय 11 o'clock. वी कांट डू इट दे शुड एंड यू सी दैट ऑल आर देयर एंड टुमॉरो 11 o'clock आई विल कम हियर. एक्झॅक्टली सर. एक पार्किंग इशू एक आमचा सराकडे डिस्कस केला आम्ही पण रिझॉल्व करत असतो सगळे इशू मस्त ते त्या दितो. यस सर. विलेज पंचायत रेली आमचा सरपंच थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुमचा ब्रिज होतो. चलो थँक्यू. चला आप बेरे दे असं करे पण जो विनय यार आहे ते असे वाडे पटेल कुडबॉन जेटी वयलो जो 5 जणांचो एक्सपायर्ड झाले ड्यू टू डायरिया ड्यू टू डिहायड्रेशन इन शॉर्ट. हांवें ॲक्च्युली आमदारान म्हाका हो इश्यू 2-4 पयलीं कंटिन्युअसली तोय सांगतालो. हांव म्हज्या बरोबर आमचे एनवायरमेंट मिनिस्टर बाबा एलेक्स डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस डेप्युटी कलेक्टर कलेक्टर फिशरीज डिपार्टमेंट सगळे अधिकारी आमची सरपंच हे सगळे जाण मेळून इन्स्पेक्शना खातीर हांगासर आयलो. जो इन्सिडंट जालो त्याच्या बद्दल हांव दुःख व्यक्त करतां. असो इन्सिडंट परत जावचो न्ही. पण ह्या पद्दतीचे लेबर्स जेन्ना बोटीचेर वचून एक्सपायर जाता आम्ही बोट ओनर आहात तोय रिस्पॉन्सिबल आसा ह्या गजाली खातीर. कारण ऑलमोस्ट हे ब्रॉड डॅट दोग जाण हॉस्पिटलांत पावले 3 जण कितें तरी बाकीचे उरलेले अक्षरशः डिहायड्रेटेड जाल्ले. आणि जो इन्सिडंट झाला त्याच्या खातीर आम्ही कॉम्पेन्सेशन बोट ओनरांनी कमीत कमी 5 लाख रुपया त्याला पे करचे. आमच्या कडल्यान कॉर्पस फंडातल्यानी आम्ही 5 लाख रुपया पे करतले. पण ह्याच्या फुडें अशा पद्धतीचे इन्सिडंट्स आम्ही खपवून घेवचे ना. त्यांना सांगले की ह्याच्या फुडें त्यांना फायन 25 लाख रुपया त्यांच्यानी अशा इन्सिडंट झाला चुकून सुद्धा जाल्यार लेबरा खातीर पेमेंट करचो पडटलो. बोट ओनरान पेमेंट करचो पडटलो. एकंदर हांगातली फिशरीजची पुराय इन्स्पेक्शन केल्या उपरांत खुबसे प्रॉब्लेम्स जे आसा पळय न्ही ते 15 दिसांनी हांवें म्हज्या डेप्युटी कलेक्टर फिशरीज हांकां इन्स्ट्रक्शन दिले. एक म्हणजे सगळ्यांनी एस ओ पी ठरोवपाच्यो. फिशरीज डिपार्टमेंट ऑल्सो डिसायड द स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर टू बोट्स. लेबर्स आमचे हेल्थ डिपार्टमेंट आमचो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस डॉक्टर उत्कर्श बेतोडकर इज अ एपिडेमिओलॉजिस्ट. ही वील गायडलायन वन एस ओ पी कोणी वचप काय ना कशें वचप त्यांच्यानी हायजेनीक कंडिशन दवरपा खातीर किट्स दवरपा खातीर कितें हें ठरयतले. बाकीचे कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर वील ओवरऑल मॉनिटर दीस. आणि डे टू डे आमचा एनवायरमेंट मिनिस्टर अलॉंग विथ एम एल ए बाकीचे फायनलायज करतले. 15 दिसांच्या भितर बरेचसे प्रॉब्लेम्स हांगा रिझॉल्व करतले. आणि 15 दिसांनी जे जेटीचे इनॉग्रेशनही उरला कितें तरी कितलेशेच दीस जाले 8-9 वर्सां तेय 15 दिसांनी इनॉग्रेशन करतात. आणि बाकीच्यांक बिझनेस करपा खातीर स्ट्रीमलायन दितात. आणि इतके जाता असताना लेबरांची काळजी घेवप म्हणजे त्यांना इन्शुरंस असत किंवा त्यांची हेल्थ काळजी ही बोट ओनरांची जबाबदारी. हेल्थ डिपार्टमेंट तेंका मॉनिटर करता आनी करतले. टॉयलेट हांवें ऑलरेडी सांगले तें जाता तितके बेगीन बदलून डायरेक्टली नॉर्मल टॉयलेट केल्या पुरो. म्हाका सेन्सराचेर वचपाचें कोण ना. फुटबॉल जे टी पी ज्यो इन्सिडंट्स हुआ था दॅट इज हायलायटेड इन ऑल पेपर्स. जो 5 लोक आणि डायरिया कॉलरा इसके लिए जो एक्सपायर्ड हो गए थे आज इसीलिए मैंने फुटबॉल जे टी पे मेरे साथ में हमारे एनवायरमेंट मिनिस्टर मिस्टर एलेक्स हमारे लोकल MLA क्रूज लोकल सरपंच फिशरीज डिपार्टमेंट यहाँ के सोसाइटी के प्रेसिडेंट बाकी हेल्थ डिपार्टमेंट सभी के साथ में इंस्पेक्शन किया. यहाँ का एसोसिएशन उनकी भी बात सुनी. लोकल पंचायत और बाकी सभी बोट ओनर्स है उनकी बात सुनने के बाद वी हैव कम टू द वन स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर फ्रॉम द हेल्थ डिपार्टमेंट टू द गाइडलाइन फॉर द लेबरर्स एंड स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स फ्रॉम द फिशरीज डिपार्टमेंट. इसकी भी देने के लिए उनको कहा. ओवरऑल मॉनिटरिंग डेप्यूटी कलेक्टर करेगा और यहाँ के बाकी सभी प्रॉब्लम्स जितने सारे प्रॉब्लम हेल्थ रिलेटेड हैं हाइजीन रिलेटेड हैं वो रिजॉल्व करेंगे और जॉइंटली उनके साथ में मिल के सभी प्रोसीजर्स फॉलो करेंगे. और बहुत सालों से यहाँ की जेटी जो भी अभी तक मैंने ऑप्टिव नहीं थी वो ऑपरेटिव करने के लिए भी उसका जल्दी इनॉग्रेशन करके लोगों को दे देंगे जिससे हैंस फोर्थ इस तरह का इंसिडेंस न हो. और जो इंसिडेंस 5 लोगों का हुआ है उनके लोगों को कॉम्पेंसेट करने के लिए 5 लाख बोट ओनर की तरफ से
और 5 लाख फिशरीज डिपार्टमेंट की तरफ से कॉर्पस फंड देंगे, लेकिन इसके बाद में इस तरह का इंसिडेंट हुआ तो विल पेनलाइज द बोट ओनर, द 25 लाख दे शुड पे टू द लेबरर्स, सो दे शुड टेक केयर ऑफ द लेबरर्स, और इनके ऊपर केस भी फाइल करेंगे, जो कोई डेथ हुई तो मैनेजर अदरवाइज बोट ओनर इनके खिलाफ हम केस भी इनके खिलाफ फाइल करेंगे, क्योंकि इस तरह का इंसिडेंस ना हो इसीलिए गवर्नमेंट विल एक्ट। मैं जो इंसिडेंस हुआ 5 लोगों के डेथ, इसके लिए माय कंडोलेंस फॉर देयर फैमिली, इस तरह का इंसिडेंस ना हो इसीलिए सरकार काम करेगी। थैंक यू। इलिगल स्ट्रक्चर काढपाचे इंस्ट्रक्शन दिला त्यांना, आम्ही जेटी वेळेला दुसरीकडे जागाही दिला, तो दिला असताना जर हंगा ते परत एन्क्रोचमेंट करता असेल त्याला ती काढून घेतलं। थँक्यू सर। या थँक्यू थँक्यू सर। जे हॉस्पिटल जे असा हॉस्पिटल असा ते आमचे हंगा बरी जावपा जाय असले म्हणून बांधले, पण आता पळत झाल्या प्रत्येक लोकांक बांबोळ इम्प्रूव जायत असता, माझे डायरेक्टरही आल्या, तू फाटले आणि आताच्या कंपॅरिझन कर, आम्ही ऑलरेडी ते आयसीयू स्टार्ट केलं, आम्ही ते सर्जरी स्टार्ट केलं, बाकीचे उरलेले डिपार्टमेंट आम्ही सुरू करतो। कॉम्पेन्सेशन तेंका किंवा फायन तेंका चड मारून दिवपाक मेळटा आसत ते सुवातेर जायती ऑप्शनी एक गव्हर्मेंटाचो मिनिस्टर चीफ मिनिस्टर आज कोण पावना, आज पहिली पावटी आमचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आज हांगा पावलो, कित्याक फाटल्या दिसांनी ताका कंटिन्युअस हांव फॉलोअप करतालो, कित्याक हिंगा कितें कितें ना तें, कित्याक वर्सान वर्सान डेंग्यू केसीस जाताल्यो, पूण ह्या वर्सांनी कॉलरा आनी डायरियाय जाल्या आनी 5 डेथूय जाल्यो, सो आयज सीएमान आपलो सीएमान दिसलें कितें आपूण टू हेव चॅक करचे, आनी ताणें सिरियसय गेला आयज कुडबणाचे झेटी कितें जाता तें चोवपानी ऑन सायट येयलो आनी ताणें आख्खें इन्स्पेक्शन केलें आनी आख्खी सायट तेंणी चयला जो डोको जेटी ते बांदलो ती 7-8 वर्सां पयली ती आजून आजून यूज जालो ना, त्यो डिंकी हिंगा आसा त्यो पप्पस ताजो सर्व जालो ना, सो आयज सीएमान डायरेक्शन विथीन 15 डेज बिफोर 25 सप्टेंबर हे सगळें क्लियर करतलो आनी ही जेटी पोत्ती इनॉग्रेशन करतलो, आनी जे फिमेना हे ट्रॉलर्स ओनर्सांक ह्यो गाडी लावपाक थिंगा व्हरपाक दितलो म्हणून, तेच भाशेन हे टॉयलेट आसा ते टॉयलेटाचे आतां एज अ टेम्पररी मेजर्स बायो टॉयलेट हाडपाक थिंगा दवरपाक रावला, ते आतां यूज करपाक पर्मनंट सोल्युशन जावप आसा, जसो आमचे जे आसले ते आमचे टॉयलेट जे आसले ते सेन्सराचेर आसले ते रिप्लेस कर म्हणल्यार त्या सेन्सराचे लेबरां बरें चलनात, तेच भाशेन आमचे दुसरेय रिटेनिंग वॉलाचो इश्यू आसलो तोय ते आमच्या सीएमान सांगला, आनी आमच्या ट्रॉलर्स ओनर्साचे सोसायटी आनी एक प्रोपोजल भायल्यान एक डॉक करपाक फ्लोटींग जेटी करपाक ती ताणें प्रोपोजल घेवन यो म्हणलां ती फॉलोअप करतलो म्हणा, आनी हे मॅक्झिमम हे इश्यू आसा ते हे पार्किंगाचे बी सगळे विथीन 15 डेज कलेक्टराक प्लस तेका हेल्थाक फिशरीज डिपार्टमेंटाक तेणें सांगलां डायरेक्शन दिलां विथीन 15 डेज हे सगळें क्लियर करून आनी पत्तो येतलो। फायन बी कितले सांगला तेंकां आनी मेले तेंकां कितले दिवपाची सीएमान आतां सद्या सांगलां ते ओनर्स बोट ओनर्सां कडेन 5 लाख तेंकां दिवचे म्हणून आनी गव्हर्मेंट कॉर्पस आसा तेजे तितले 5 लाख आनी हेजे मुखार कितें जाले जाल्यार मिनिमम तेंकां 25 लाख बोट ओनरान तेंकां दिवचे पडटा म्हूण तें कंडिशन घातलो म्हूण सांगलो। थँक्यू। ऑफिस
ते पहिले किती झाले ती अशे सायडीन न्हू जेटीचे तीन दाखली लॉज आसली तीन तेंगे दाखले लॉज आसलो तीं लॉजां तीं रावन आसली बीच लॉज आसली न्ही ती मोडे आनी फिशरी डिपार्टमेंटान तिंगा आमकां फिशरी डिपार्टमेंट दिलें आमकां तिंगा आनी प्लस आमकां 2500 एक एक लाख येताय फिशरी डिपार्टमेंट आमी पे करताय तेंगे एवरी इयर पार्किंग जागो हो पार्किंग जागो न्हू हो कमदाटीचो फाटल्या दिसांनी हो डेमोलिशन केल्लो न्ही बरे वर्सा पयली ना आनी हिंग आमगे लोकल सांगता ती खूंय वयतली आनी 8 दिसां हाली कोण ती खूंय वयतली ते खूंय घालपाचे हे पयल बोट ओनरां पयल धरपाचे सगळ्यांक तेंगे सगळे कितें इलिगल सगळे उडयताय न्हू सगळे उडोवपाचे कांय धरपा न्हू लोकल हांगा आसले ते तिनी लोकल्सांक तेमी घरां खंय तेंगे दवरपाची टील ती तेंकां खूंय मेळ पुसान आनी तेमच्यान एमर्जंसी कितें करून खूंय वयतली ती सीएम सीएम कितें सांगता सीएम खबर ना सीएम सांगता हिंग लोकल्स रावता बी काड्यान तींग घाल खंय सगळ्यांक सीएमान तशें सांगलां जे कोणाक भायर दिले कडेन आसा तेंकां काड म्हूण सांगलें होय तेंकां आमी लोकल सामगेली पण तें ऑलरेडी जाग दिल म्हणला न्हू जाग दिल ना फकत ही शॉप एक दाखले अशें करून रूम काडिले ते जाले तेमी काडे आनी फिशरी 2500 एवरी इयर फारीक करताय फिशरी फारीक करताय होय आमगे तशें न्ही तो आमकां सांगता